नमस्कार, गोमंतक टीव्हीचेर तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. हांव समिदा कुंकळकार, हाच्या गोमंतक टुडे ह्या बुलेटिनाक सुरवात करता. सविस्तर खबरां पयली पळोवयात आयच्यो हेडलायन्स. देशाच्या उदरगतीक सरकारा परस समाज एकठांय दवरपी संस्थाचो महत्वाचो वांटो. RSS मुखेली सरसंचालक मोहन भागवतान मोदी सरकाराचे तोपले कान. गोयांत रावपी कन्नडिगांनी कर्नाटक सरकाराच्या विरोधीत देवच्या रस्त्यार आरजीची मागणी. कन्नडिगांचे फुडारी म्हणतात म्हादयचो प्रस्न सर्वोच्च न्यायालयात. वास्कोत जड वाहनांक येवपाक सरकारान घाली बंदी. सकाळी 7 ते 10 वरां मेरेन जड गाडयांची येरादारी केली बंद. आशिल्ल्या कंत्राटी कामगारांक सोडून भलत्याच मनशांक नोकरेर घेवपाची बेकायदेशीरपणां करता केपे नगरपालिका, कामगारांचो आरोप. पर्पल फेस्टाक दुसऱ्या दिसाय मेळो उपाट प्रतिसाद. दिव्यांग व्यक्तींनी केली गोंय सरकाराची तोखणाय. उत्तराखंडातले जोशीमठ शार जमनी पोंदा वचपाची भिरांत. घरांक आनी जमिनींक व्हडा प्रमाणांत वेऱ्यो पडिल्ल्या खातीर 25,000 परस चड लोकांचेर भिरांकूळ संकश्ट. आता पळोवयात खबरो विस्तारांत. देशाच्या उदरगतीन सरकारा परस चड समाज घडोवपी संघटनांचो महत्वाचो वांटो आसता, अशें म्हणीत RSSचो मुखेली सरसंचालक मोहन भागवत हांणी मोदी सरकाराक थोमणो मारीत सरकाराचेच कान तोपल्यात. आधुनीक काळांत ज्या ज्या देशांनी उदरगत केल्या तांचे श्रेय सरकार घेतात खरे, पूण खरे समाज घडोवपाचे आनी समाजाक एकठांय दवरपी संस्था देश घडोवपाचे काम करता अशें ताणें म्हणले. जसो समाज असता तसोच तांकां नेतृत्व मेळटा. हे खातीर बरो समाज घडोवपाक जाय अशें ताणी संघ स्वयंसेवकांक मार्गदर्शन करतना म्हणला. पणजेन जाल्या RSSच्या महासांगीक सभेंत तो उलयतालो. प्राचीन समय छोड़ दीजिए, इतिहास काल भी छोड़ दीजिए, अर्वाचीन समय ने जिन जिन देशों ने प्रगति की उनका इतिहास देखेंगे तो पता चलेगा कि किसी विचार को, किसी व्यक्ति को, किसी समूह को, किसी सरकार को श्रेय तो मिला, निमित्त तो कोई होता है, उसी के खाते में यश लिखा जाता है. परंतु उस यश का संपन्न होना, इसकी प्रक्रिया का अध्ययन किया तो 100 से लेकर 150 वर्ष तक उस देश में समाज को खड़ा करने के प्रयास हुए. क्योंकि सारे दुखों के मूल में समाज की स्थिति रहती है. जैसा समाज है वैसे उसको नेता मिलते हैं, वो काम करते हैं. आए समाज से ही है, जितनी समाज की ऊंचाई है उतनी ही उनकी ऊंचाई है. और इसलिए संपूर्ण समाज को संगठित करना ये सब बातों के मूल में आवश्यक उपाय है. म्हादयचो उदकाचो प्रस्न कर्नाटकान आपल्या अस्मितायेचो प्रस्न केला. जाल्यार दुसऱ्या वटेन गोंय सरकार आनी गोंयांतले खुबश्यो संघटना म्हादयच्या उदका खातीर आक्रमक जाल्यात. पूण खरी आडखळ जाल्या ती गोंयांत रावपी 5 लाखां परस चड आशिल्ल्या कन्नडिगांची. फाटल्या कितल्याशाच वर्सा सावन वेवसाया खातीर गोंयांत रावपी ह्या कन्नडिगांच्या प्रतिनिधींची हे वटेन बाय जाल्यार दुसरे वटेन दरी अशी गत जाल्या. केंद्र सरकारान म्हादय विशीच्या DPR-ाक मान्यताय दिल्या उपरांत गोंय सरकाराक कडकडून जाग आयल्या आनी परतून एकदा म्हादयचो प्रश्न हो गोंयच्या अस्मितायेचो प्रश्न जाला. विरोधकांनी सरकाराचेर फोग काढला. आता म्हादय वाटोवपा खातीर पुराय गोंयांतल्यो संघटना एकठांय येवपाक लागल्यात. म्हादयचो लढो हो पुराय गोंयचो लढो करूंक जाय असो विचार फुडें आयला. पूण 16 लाख लोकसंख्येच्या ह्या गोंयांत 5 लाखां वयर कन्नडिगां आसात. ह्या कन्नडिगांच्या प्रतिनिधींनी म्हादय विशीच्या प्रश्नाचेर सोयीची भूमिका घेतल्या. पूण रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचो ह्या कन्नडिगांच्या भूमिकेचेर आक्षेप आसा.
कन्नडीगांच्या फुडाऱ्यांनी राजकीय विधाना करी नासताना गोयच्या उपकार आठवचे आणि कापास्तादाचच जाल्यार म्हादय खातीर रस्त्यार देवचे अशा आरजीचे म्हणणे। तितले सांगपाक सोदता, हे सुप्रीम कोर्टान केस आसा ते बद्दल आसले, कारण आमी हे दोन स्टेट कर्नाटक आणि गोवा स्टेट दोघो जण बसून उलोवन हेजे बद्दल खंय तरी तुडके सॉल्व करूंक जाय म्हजे एक मत आसा। आणि दुसरे सांगपाक गेले, आमचे लोक हांगा कर्नाटकचे लोक चडशे चड आसा, हांगा लेबर लोक आसूं आणि कॉन्ट्रॅक्टर पूण खूप लोक आसा, तेजे खातीर 4-5 लाख लोक आसा म्हणटा आमी। तेजे खातीर आमकां हांगा पिवपाक उदक अत्यंत गरज आसा आणि आमकां गोव्यान उदक जायत ते केन्ना कशें आडोवपाचें ना तेंच्यानी उदक। स्टेटमेंट आमी आयकले मिडियाचेर आणि वाचले बीन, भितर जे स्टेटमेंट तेंच्या कडेन येयला स्टेटमेंट खूप डिप्लोमॅटीक आसा, म्हणजे दोनाय बाजूंक सालवार करपा सारखे नाल्या आपूण सेफ रावपा सारखे एक पॉलिटिकल स्टेटमेंट तेंच्या लिडरांनी दिल्ले आहा। आमकां जाय तेंच्यांनी कर्नाटक स्टेटीक वॉर्निंग दिल्ली, आमी तेंच्या कडेन उलयतले, तेंकां रिक्वेस्ट करतले, आमी तेंकां बरयतले, पॉलिटिकल चल्ला, हें चल्ला, इलेक्शन आहा, असली स्टेटमेंटां मायल्ड स्टेटमेंट आमकां नाका। आयज जेन्ना ते छाती ठोकून म्हणटा की आमी 5 लाख कर्नाटिका गोंयान आसा, जाल्यार तेंच्यांनी सांगपाचें की आमचे गोयचे जर एक थेंब सुद्दां उदक जर कर्नाटकाक गेले जाल्यार आमी 5 लाख कन्नडिगा रस्त्याचेर देंवतले आनी आमी कर्नाटका सरकाराच्या अगेन्स्ट महा आंदोलन करतले। सो तेंच्या कडल्यान जी स्टेटमेंट आसा ही फक्त लोकांक पिशान काडपाक मायल्ड डिप्लोमॅटीक स्टेटमेंट आसा, जर खरेंच हे आसा गोंयाक लागून आसा जाल्यार तेंच्यांनी कर्नाटकाक वॉर्निंग दिवपाक जाय आनी व्हडलो प्रोटेस्ट करून कर्नाटकाचो तेंच्यांनी निशेध करपाक जाय। फाटल्या कितल्याशाच वर्सा सावन गोंयात राबितो केल्ले कन्नडिगा हे गोयचे मतदार लेगीत आसात आणि गोयच्या थळाव्या वेचणुकांनी लेगीत ते लोकप्रतिनिधी म्हण वेचून आयल्यात। ह्या वेचून आयिल्ल्या कन्नड पदाधिकाऱ्यांक मात गोंयाक तेको दिले पसत पर्याय ना। माझे स्टँड असे असतले ऑन कलसा बंडोरा डायव्हर्जन ऑफ वॉटर कर्नाटक आणि गोयन ते चालू असा मुद्दा, तेका आम्ही गोंया खातीर रावतले, गोंयान आमी रावता, पयलेच सांगला आमी गोंयचे कर्मभूमी आसा, आमी जेवता खाता पिता गोंयचे, आमी गोंया खातीर आमकां उदक जाय म्हणून आमी मागतले, जाय पडल्यार आमी स्ट्रायक आनी प्रोटेस्ट करतले हेजे बद्दल। आनी मुख्यमंत्री श्री बसवराज बोमायक वचून आमी मेळपाचे तयारीन आसा, ताका एक मेमोरेंडम दिवन आमचे उदक गोंयकारांक लागून सोडपाचे आमी थारायला। फाटल्या कितल्याशाच वर्सा सावन गोंयात आशिल्ल्या कन्नडिगांचो राबितो लक्षात घेऊन कन्नडिगांनी गोंयात कन्नड भवन बांधपाचे ठरायला। मुख्यमंत्र्यान तांकां पुराय तेको आशिल्ल्याचे जाहीर केला। कन्नडिगांच्या मतांची गरज लक्षात घेऊन सरकार लेगीत ह्या कन्नडिगांक म्हादयच्या प्रश्नावयल्यान दुखोक सोदिना। ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही। फाटल्या काही वर्सा सावन प्रलंबित आशिल्ली वास्कोकारांची मागणी निमणे कडेन पुराय झाल्या। वास्को शारांतल्यान सकाळी 7 ते रातच्या 10 वरां मेरेन जड वाहनांची येरादारी करची न्हय असो आदेश सरकारान दिला। वास्कोन वाढपी अपघात आणि कोळशाच्या प्रदूषणा खातीर हो निर्णय घेतला। देखून वास्को शारांतल्यान आता सकाळी 7 ते रातच्या 10 वरां मेरेन जड वाहनांची येरादारी करपाक परवानगी ना असे वास्कोचे आमदार दाजी साळकरान सांगले। फकत रिकामे ट्रक पेट्रोल घालपा खातीर शारांतल्यान येरादारी करची असो आमचो विचार असे दाजी सांगता। इतलें ट्रॅफीक वचपा येना म्हणून, म्हणजे हाचे पयले आमी खुबशे पयले पोल्युशन जाता ते जाताच, ताचे बरोबर एक्सिडेंट्सूय जातात। आनी हांगा आमची वास्को म्हणटा ते कॉम्पॅक्ट एरिया आसा, हातूंत पॉप्युलेशन वायज पळोवपाक गेले सपोज जाल्यार हॅवी ट्रॅफीक हांगच्यान वचूंकच जायना, ती वताली तो आमचो ते आमचे दुर्दैव वाशिल्लें। मागीर आमच्या तांच्या फाटी लागून ते बंदूय केले। काल पयली एक ऑर्डर आयिल्ली की जेन्ना क्रूज टर्मिनल येतलो तेन्ना हें करतले म्हणून, पूण आतां ताणें कंप्लीट बॅन, आमी जेन्ना प्रेस केले, आमी पत्र बरयलें, रिटर्न बरयलें, सगळें हें केलें, निवेदन केलें, आमी मुख्यमंत्र्याकूय मेळ्ळो, तेन्ना ताणें कंप्लीट पॅनाची काल ऑर्डर काडल्या। हें आतां इतले वर्सां चालूच आशिल्लें, सो तांकां एक तो रूट संवय जाल्ली। आतां हातूंत दोन गोश्टी आसात, एक तर ट्रॅफीक जेन्ना येता तेन्ना हांगा ह्या फूल रुटार पेट्रोल पंप्स खूब आसा, सो तांचे पेट्रोल पंपा कडेन तांचे टायप आसा, सो आतां सडनली जेन्ना ते ड्युटेंतल्यान वतले पळय तेन्ना तांचे जे क्रेडीट फेसिलिटी आशिल्ली नाल्यार तांचे पळय एक हें आशिल्लें तांचे कडेन ते कमी जातले। सो ताच्या खातीर ताणें आमकां पयलीं सांगिल्लें की आमी एम्प्टी ट्रक्स तरी भितर हाडटात म्हणून, भरून व्हरतात म्हणून।
आता दोन गोष्टी हातून दोन गोष्टी असं की गेट नंबर नायनाकडे होती ब्रिज रेडी जावना सो थोडो टाईम म्हणजे मला दिसतं आता 7 ते 10 बंद केला आणि व्हेरी स्ट्रिक्टली आम्ही फक्त एम्प्टी ट्रक्स फक्त कोणाक पेट्रोल घालपाक जाय जाल्यारूच असे भितर अलाव करपाचे असो विचार करता पण आम्ही तांचे कडेन ट्रान्सपोर्टराय कडेन उलयतात की तुम्ही घालपा आसा सपोज पेट्रोल जाल्यार तुमकां आतां आनी खंय तरी वेवस्था करची पडटली एकूच पेट्रोल पंप हे हांगा सिटींतले ना हायवेचेर आसा सो तुमी तांचे कडेन उलोवणी चल्ल्या प्रॉब्लेम कितें जाला ऑर्डर कालूच आयल्या सो कालूच ऑर्डर येवन मागीर तो एक दीस पयलो रोखडेंच इम्प्लिमेंट करप हें मातशें शक्य कित्याक जायना कित्याक ट्रान्सपोर्टरांक आपल्या ड्रायव्हरांक सगळ्यांक कितलेशे ट्रक्स न्ही ते एक आनी दोन ट्रक न्ही आनी हजारांनी ट्रक्स येतात सो तांचे कडेन सगळ्यां कडेन मॅसेज पावपा खातीर एक आमचे उलोवणी चालू आसा सेकेंडली आमी पी डब्ल्यू डीक आनी मुन्सिपालिटीकूय सांगलां जाता तितले बेगीन आनी पोर्ट्स करपाक जाय नो हॅवी वेहिकल वेगळी अलावड इन द सिटी बिटवीन तें घालून सपोज तरी पूण येता दॅन पुलीस हॅज गॉट अ रायट टू फायन दॅम केप्या नगरपालिकेन कामगारांच्या पदा खातीर कंत्राटाचेर आशिल्ल्या कामगारांक घेनासतना नवीन लोकांक घेतात असो आरोप कंत्राटाचेर आशिल्ल्या कामगारांनी केला ह्या वर्सा नगरपालिकेत एक कामगारांचे पद आशिल्ले कांय दीस काम करून एका कामगारान मदींच काम सोडिल्ले ताकाच परतून ह्या कामगाराच्या पदाचेर घेतला अशें ते सांगतात ह्या पालिकेंत 20 ते 22 वर्सां सावन जायते कामगार काम करतात पूण आजून मेरेन कोणाकूच कामार फिक्स करूंक ना कामगाराच्या पदा खातीर आयल्यार तांकां कामाक घेनात असो आरोपूय तांणी केला हांव हिंग कामां आसल्या म्हाकाय 18 वर्सां जाली आनी एक लेबर पोस्ट येयल्लो तो पोस्ट सोडून रिजायन दिलो मनशा तेणें तो पोस्ट दिला आमगे पयलीं आसले दिनासतना तो तेका दिला तेका लागून आमगे हेजे मुखार आमकां ते आमकां दिवपाक आशा ना हें गेली तेका लागून आमी सगळे एक जाले आनी आमी हें केलो प्रेस घेवपा हें गेलें कावन्सिलरान कांय सांगूं ना म्हणल्यार तेका इंटरव्यू आमी दिली तेका इंटरव्यू आमी दिली आनी तेका सामको फुलयलें तेणी म्हणजे तेका दितो म्हूण लास्ट तेका दिनासतना सोडून गेलो त्या मनशा तेणें पोस्ट दिला काम सोडून गेलो मनशाक 5 वर्सां जालीं आनी तेणें रिजायन दिलो हांव रिजायन दिवन पासून तेणें तेका फिक्स केला म्हणजे 22 वर्सां मनशाक फिक्स केलो ना आमगे लेबराक फिक्सा पोस्ट येयल्लो त्या फिक्सा पोस्टा लागून हे बी गेली थंय इंटरव्यू बी गेली आनी भायल्याक बी गेली आनी एका मागीर भायर मारलो आनी तेका घेयलो तेका लागून आमी सगळीं एकट्यान जाले कित्याक आमचे मनीस मुखार पोस्ट येयलो जाल्यार आमगे लेबराक घेवपाचें आनी आमी तें विचारतो म्हळ्यार ती आमी 5 वर्सां चड जाल्यार फिक्स करता म्हळ्यार आजून कोणाकूच केलो ना इतलीं वर्सां जाल्यार पसून आमी कोणाकूच केलें ना फिक्स 22 वर्सां आसा आनी कमीत कमी म्हळ्यार आमी आहाय 10 वर्सां पयलीं आहाय आनी आमी कोणू ना इतलीं आहाय ती येतल्यान आमगे मान्य कितें आतां आमगेल्याकूय घेवपाक जाय भायल्या घेवन आमकां कितें मेळटा आमी इतलीं वर्सां सर्वीस केला न्हू हिंगा तेका लागून आमी सगळीं एकट्यान जाला हिंगा पर्पल फेस्टाचो आयज दुसरो दीस खासा क्षमतेच्या व्यक्ती खातीर पहिलेच फावट अशे तरेच्या खासा उत्सवाचे आयोजन केला देशभरातल्या सुमार 3 ते 3,500 खासा क्षमतेच्या लोकांनी हातून वाटो घेतला गोय सरकारान बरे तरेन ह्या उत्सवाचे आयोजन केल्यान खासा क्षमतेच्या लोकांनी समाधान उक्तायला हो महोत्सव म्हळ्यार खासा क्षमतेच्या व्यक्तींक समाजाच्या मुख्य प्रवाहान हाडपाचो यत्न असा पळयात पर्पल फेस्टाची कांय खीण चित्रां Yeah, it's a big event, first of the kind of event in India, organized by Goa government. And we expected how it will be there. Lot of people are coming there, more than 3,000 people, how they are going to organize. But so far it's going very good.
they made very good arrangements. Though some things are still under progress, it's a very good initiative from Goa government. Like people like us, disabled people, they feel we have to go out to enjoy with all the same community. Now it's a good place to meet all the people of our own community and with our friends and colleagues everywhere. It became an interesting day here. The 3 days of event in Goa will be much jubilant for us. This will be a starting point for all the states and Indian government also to take it forward, to conduct this kind of festivals, to bring people inclusive everywhere. So then they will feel that the world is inclusive for everyone and all the disabled people can come out and be very bold and do a lot of things. I feel beautiful. This painting is very attractive. All this is my painting. This abstract painting, landscape, paper mache leaves, dot box, and these bowls. This is the leaves, what I have done. Bara dista. Mulla amche sarke burgyang khub help kar techak. मेहंदी करपाक ड्रॉइंग करपाक पेंटिंग करपाक दीस इज अ ग्रेट इनिशिएटिव व्हिच इज टेकन बाय द गवर्नमेंट एंड दीस वील हेल्प अ लॉट एंड दीस वील क्रिएट अ अवेयरनेस इन टू द जनरल पब्लिक एज वेल अबाउट द पीपल हु आर विथ स्पेशल नीड्स सो आई थिंक इट्स अ ग्रेट इनिशिएटिव एंड दिस टाइप ऑफ इवेंट्स गवर्नमेंट शुड डू ऑफन बद्रीनाथ आणि व्हॅली ऑफ फ्लावर्सचे प्रवेशद्वार आशिल्ल्या उत्तराखंडातले जोशीमठ हे ल्हानशे गाव पृथ्वीच्या पोटात गायब जातले काय किती अशी परिस्थिती या गावात दिसपाक लागल्या फाटल्या काही दिसांत जोशीमठातल्या 600 परस चढ घरांक वेरव गेल्यात कितलेशेच कडेन जमनी पोंचान उदकाचे प्रवाह फुटपाक लागल्यात या गावात 3,000 परस चढ लोकांचा जीव धोक्यात असून 600 कुटुंबांचे स्थलांतर करण्याचे आदेश उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या उत्तर भारतातल्या बद्रीनाथ आणि व्हॅली ऑफ फ्लावर्सचे प्रवेशद्वार आशिल्ल्या जोशीमठ गावाची ही अवतिकाय पळयात हांगाच्या घरांक व्हडले व्हडले वेरो गेल्यात वंटी फुटल्यात जमीन वंट आणि पळयत थंय उदकाचे पाजर फुटपाक लागल्यात देखून हांगाचे 25,000 लोक सामके भियेल्यात रुपया रुपया सांभाळून दवरून बांधिल्ली घरां जमनीत वटना पळोवन लोकांच्या भावनांकूय पाजर फुटपाक लागला आता मेरेन जोशीमठातल्या 600 परस चड घरांक वेरो गेल्यात देखून पुराय गावूच स्थलांतरित करपाक जाय असे जाणकार सांगतात यहां पे रहना मुश्किल है बर्फ का मौसम हो गया है बर्फ गिरने ही वाली है छत टेढ़ी हो रखी है हम लोगों की पढ़ाई डिस्टर्ब हो चुकी है हम इसी कमरे में रह रहे हैं और यही हम पढ़ाई करते हैं कुछ भी नहीं हो पा रहा है शासन प्रशासन से अभी तक यहाँ पे कोई भी नहीं आया है मुझे तो नहीं लग रहा कि सरकार नहीं तो एक दो महीने से हम चिल्ला रहे हैं बोल रहे हैं तो आज तक कोई आ रहे फोटो खींच रहे हैं जैसे यहाँ कोई ऐसी चीज हो रही है देखने वाली चीज हो रही सारे आ रहे हैं डीएम आए एसडीएम आए हमारे शुद्ध लोग हमें ये बोल रहे हैं हमारे शुद्ध लोग हमारे इंतजाम करो कुछ जिस वक्त आप देख रहे हैं जोशीमठ में विगत 2 माह से लगातार भू धसाव की प्रक्रिया बढ़ी है इसी पर हजारों की संख्या में लोग प्रभावित हुए हैं सैकड़ों भवन इसकी जद में आ चुके हैं जोशीमठ का अस्तित्व का संकट उत्पन्न हो गया है जिस तरह के आप देख रहे हैं लगातार भू धसाव हो रहा है मकानें टूट रही हैं प्राथमिकता इस समय लोगों के 20-25,000 लोगों के जो जोशीमठ के एरिया में रहते हैं उनके इवैक्यूएशन को लेकर के होनी चाहिए क्योंकि गॉड फॉरबिड कहीं कल कोई इमरजेंसी आती है तो उसके कॉन्सिक्वेंसेस क्या होंगे वो अपने आप में बड़े स्केरी हैं बड़े कंसर्निंग हैं तो एक प्रोएक्टिव अप्रोच को फॉलो करते हुए उत्तराखंड गवर्नमेंट को मास इवैक्यूएशन की तरफ आगे बढ़ना चाहिए फाटल्या 3 महिन्यासावन जोशीमठ गावान भिरांकूळ परिस्थितीक लागून भयाचे वातावरण पातळला पण सरकारान हे परिस्थिती कडेन पुरायेन आडनदर केल्यान लोकांनी रास्ता रोको केले मशाल मोर्चा काढले ही इतले करून निमाने कडेन उत्तराखंड सरकाराक जाग आयली मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामीन उचेल्या अधिकाऱ्यांक आणि तज्ञांक घेऊन शेनवारा गावाची पळवणी केली वेरो गेल्ल्या घरांक भेट देऊन गावच्या लोकांच्या भावना जाणून घेतल्यो जोशीमठान एनडीआरएफ आणि हेर बचाव पथकाच्यो तुकड्यो तैनात केल्यात मनीसांनी जावची न्हू हाची जापसालदारकी घेतले असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिला देखिए अभी चूंकि
यहाँ पर जो पानी का अंदर अंदर रिसाव हुआ है उसके कारण से दरारें आई हैं और काफ़ी सारे घर उसकी जद में आए हैं। हमारा प्रयास सबसे पहले तो यही है कि सभी को सुरक्षित किया जाए, सबकी जान माल की सुरक्षा की जाए और जो ज़रूरी जो इंतजाम है वो करने के लिए हम लोग सभी प्रकार की तैयारी करी हुई है, कर रहे हैं। लोगों को सुरक्षित स्थानों पर ले जाने का हमारा सबसे पहला टास्क है, उस काम को कर रहे हैं। बाकी चूँकि भू वैज्ञानिक भी जो है इसमें काम कर रहे हैं, वाडिया इंस्टीट्यूट है हमारा, IIT रुड़की है, इसरो से भी बात हो रही है, सभी लोग इसमें पता लगा रहे हैं, उसका उस पर खोज कर रहे हैं कि आखिर किस कारण से ये हो रहा है। लेकिन अभी ये दीर्घकालिक चीज़ें हैं, उसके बारे में भी हम सोच रहे हैं कि अगर यहाँ से सभी को पलायन करना है, यहाँ से पुनर्वास करना है तो उनके लिए कहाँ पर व्यवस्था होगी, वो भी हम जगह खोज रहे हैं। भारतातले पहिल्या नंबराचे भूईकाप क्षेत्र म्हणून जोशीमठाक ओळखतात। देखून हांगची जमीन खचपाचो प्रकार फाटल्या कितल्याशाच वर्षासाहून सुरू असा। 1976 वर्षा हे विषयी जाहीर केल्या अहवालाप्रमाण या वाठारांत सुरू आशिल्ल्या उदरगतीच्या कामांक लागून मोठ्या प्रमाणात झाडां कातरून उडयल्यात, जंगल तोड करून डोंगर बोडके केल्यात, व्हड प्रमाणात झाल्ल्या जंगल तोडीक लागून मातयेची धूप झाल्या आणि ताकाच लागून भूस्खलन जावपाक लागला। August 2022 जोशीमठाचो सर्वे करपी भू विज्ञानिकांनी 2009 जलविद्युत प्रकल्पा खातीर NTPC काढिल्ल्या बोगद्याचो घातक परिणाम दिसून येतलो अशी शिटकावणी दिल्ली। देखूनच जोशीमठ गावाचे अस्तित्व वाटोवप कठीण जाऊन रावला। ब्युरो रिपोर्ट, गोमंतक TV। म्हादय ही गोयची जीवनदायिनी। 2007 ज्या वेळार गोयांत काँग्रेसीचे सरकार आशिले त्या वेळार कर्नाटकाच्या काँग्रेसीच्या मुख्यमंत्र्यान कळसा बंडुराचेर धरण बांधपाचो प्रकल्प मांडिल्लो आणि या प्रकल्पाक पुराय काँग्रेसीन तेको दिल्लो। देखून गोय काँग्रेस पक्षाक म्हादयचेर उलोवपाचो मात्तूय अधिकार ना अशें म्हणीत आदलो पणजेचो आमदार आणि भाजपा फुडारी सिद्धार्थ कुंकळकारान काँग्रेसीचेर तिडक काढल्या। मात जेन्ना 2012 ह्या सालांत भाजपाचे सरकार गोंयांत आयले तेन्नाच्यान खऱ्या अर्थान म्हादय प्रस्नाचो फाटपुरवो जावपाक लागलो आणि आतां मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान जे तरेन म्हादयचो विशय धरून दवरला ते तरेन हो प्रस्न बेगीनूच सुटावो जातलो अशी खात्री लेगीत कुंकळकारान उक्तायली। माय म्हादय ही गोंयची आणि गोंयकारांची जीवनदायिनी। काँग्रेसचे जेन्ना सरकार 2006 गोंयांत राज्य करताले तेन्नाच काँग्रेसच्याच कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यान कलसा बंडुराचेर डॅम घालपाचो घाट रचिल्लो आणि ताजे फाउंडेशन स्टोनही 2006 दवरिल्ले। काँग्रेसचे सरकार हे पुरेपूर हातून संगनमतान असा आणि तांकां हाजेर म्हादयचेर कांयच उलोवपाचो अधिकार ना। जेन्ना भारतीय जनता पक्षाचे सरकार गोंयांत 2012 आयले तेन्नाच्यान म्हादय प्रश्नाचो पाठपुरावो हो एक फोर्सिबली सगळ्या लेवलाचेर म्हणजे लिगल दिल्लीच्या गव्हर्नमेंटा कडेन आणि कर्नाटकाच्या गव्हर्नमेंटा कडेन केलो गेलो आणि तातूंतल्यानच खंय तरी गोंयची बाजू एक भक्कमपणे मांडपाक गोंय सरकाराक यश आयले। दोतोर प्रमोद सावंत हो कंटिन्युअसली फॉलोअप घेऊन म्हादय प्रश्नाचो सुटावो कसो करप हाचेर लक्ष दीत आसा आणि डेफिनेटली वी आर व्हेरी कॉन्फिडंट की ह्या प्रश्नाचो लागलीच सुटावो जातलो। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हांणी झारखंड लुटारूच्या हातान दिला। तांणी आदिवासी त्रास सुरू केला जाल्यार राज्याचे प्रशासन लुटारूंच्या हातान दिला असो आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी केला। जर मुख्यमंत्री सोरेन हांणी परिस्थितीत बदलूंक ना जाल्यार लोक तांकां माफ करचे ना अशें म्हणीत अमित शहान तांकां शिटकावणी दिल्या। अमित शाह शेनवारा आणि आयतारा हे दोन दीस झारखंड दौऱ्याचेर असात। आदिवासी नॉन आदिवासी पिछड़ा और आदिवासी ये क्या लगा रखा है? झारखंड को बर्बाद करने पर क्यों तुले हो भाई? झारखंड वालों ने ही वोट देकर आपको मुख्यमंत्री बनाया था और आपने मुख्यमंत्री के बनने के बाद पूरी की पूरी झारखंड सरकार लुटेरों के हाथ में, दलालों के हाथ में दे दी। माताओं, भाइयों, बहनों, अवैध घुसपैठिए जनजातीय बच्चियों से जबरन शादी कर रहे हैं और उसके बाद में उनकी जमीन
ऐठ रहे हैं। मैं आज चेतावनी देना आया हूं हेमंत सरकार को कि घुसपैठियों की इस हिमाकत को रोकिए, वरना झारखंड की जनता आपको माफ नहीं करेगी। वोट बैंक की लालच जनजाति के हित से बड़ी नहीं हो सकती, पर आपने तो आदिवासी होकर एक काम किया है। वोट बैंक की लालच जनजाति के हित से बड़ी नहीं रखी। कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण देवत आशिल्ल्यान सक्रिय दुयेंतीची संख्याय उणी जायत आसा। सध्या फकत 10 सक्रिय दुयेंती आसात। ह्या 24 वरांत फकत 460 जणांनी कोरोना चाचणी केली। कोरोनाच्यो चाचण्यो उण्यो जायत आशिल्ल्यान सक्रिय दुयेंतीची संख्याय उणी जायत आसा। कोरोना बरो जावपाचो दर आतां 98.45% गेला। आतां मेरेन 4013 जणांक कोरोना दुयेंसान मरण आयलें। तशेंच आतां मेरेन गोंयांत 2,59,091 जाणांक कोरोनाचो संसर्ग जालो। हातूंतले 2,55,068 जाण उपचारा उपरांत बरे जाले। गोमंतक टुडे हे बुलेटीन हांगाच सोंपता। आतां रोखडेच पळयात आवाज गोंयचो हे बुलेटीन। पळयत रावात गोमंतक टीव्ही।